किसी का भाई किसी की जान हा जो चित्रपट आहे हा चित्रपट मी बघितलेला आहे। ओव्हरऑल या चित्रपटाचा छोटा रिव्ह्यू जो आहे मी तुम्हाला देणार आहे की हा चित्रपट कसा आहे व कसा नाही आणि तुम्ही हा चित्रपट बघितला पाहिजे का नाही। तर मित्रांनो पाहायला जर गेलं तर चित्रपट मी जेव्हा मेन बघितला तर थिएटर्समध्ये जर पाहायला गेलं तर तेवढी काही गर्दी तर या चित्रपटाविषयी पहिल्या दिवशी तरी दिसलेली नाही। दुसऱ्या दिवशी म्हणजे की आज ईद असल्यामुळं नक्की या चित्रपटाला गर्दी होईल, परंतु पहिल्या दिवशी तरी तेवढा रिस्पॉन्स या चित्रपटाला भेटलेला नाही। आता चित्रपटाची स्टोरी वाईज जर पाहायला गेला तर हा चित्रपट वीरम या चित्रपटाचा रिमेक आहे, त्यासोबतच त्यामुळे या चित्रपटामध्ये स्टोरीमध्ये तरी काही नवीन काही केल्यासारखे जे आहे ते दिसणार नाही। आणि ॲक्टिंग वाईज जर पाहायला गेला आता तर मित्रांनो सलमान खान तरी मला वाटत नाही की कुठेही या चित्रपटामध्ये कमी पडल्यासारखे दिसत आहे। त्यांची फक्त एक चूक होत आहे ते म्हणजे की ते जे मेकर्स सिलेक्ट करत आहेत ते जे स्टोरी सिलेक्ट करत आहेत तेच फक्त चुकल्या जात आहे। रिमेकचे हाल तुम्हाला माहीतच असतील मागील काही दिवसांपासून कशाप्रकारे होत आहेत, कित्येक रिमेक आले व कित्येक गेले, परंतु दृश्यम टू सोडून कोणताही चित्रपट जो आहे बॉक्स ऑफिसवरती हिट जे आहे ते ठरला नाही। तर हाही चित्रपटाचे हाल तसेच होईल असे वाटत आहे, परंतु सलमान खान यांच्या स्टारडममुळे हा चित्रपट जो आहे मित्रांनो मला तरी वाटतं की एक चांगली कमाई जी आहे ते करू शकेल। स्टोरी वाईज तर तुम्हाला सांगितलं, मी ॲक्टिंग वाईज देखील सांगितलं, आणि मेन म्हणजे की मला एक गोष्ट चित्रपटामधील आवडली ती म्हणजे की बॅकग्राऊंड म्युझिक। चित्रपटामधील बॅकग्राऊंड म्युझिक खूप चांगलं जे आहे मित्रांनो वाटत आहे। सॉंग्स जर पाहायला गेलं तर चित्रपटामध्ये खूप सारे सॉंग्ज आहेत, परंतु त्यापैकी एक दोनच सॉंग जे आहेत मला आवडलेले आहेत, जसं की यंटमा नावाचं काहीतरी सॉंग आहे ते मला ओव्हरऑल ओके वाटलेले आहे। आणि बाकी जर आपण पाहायला गेलं मित्रांनो तेवढे काही विशेष कोणाची मला ॲक्टिंग जी आहे चित्रपटामध्ये वाटलेली नाही। एक छपरी ॲक्टिंग केल्यासारखी अशी दिसत आहे चित्रपटामध्ये, तेवढी काही ॲक्टिंग मला कोणाची बाकी आवडली नाही। सतीश कौशिक देखील आहेत ज्यांचा की आपण शेवटचा चित्रपट म्हणू शकतो, ते जर तुम्हाला माहिती आहे ते लेजंड आहेत, त्यांच्याविषयी आपण काय बोलू शकतो। ओव्हरऑल चित्रपट जो आहे मित्रांनो याला जर हे करायला गेलं तर हा चित्रपट एक रिमेक चित्रपट आहे असं मी म्हणतो, आणि त्यासोबतच फक्त वन टाईम वॉच हा चित्रपट तुमच्यासाठी आहे जर तुम्ही ते पण सलमान खान यांचे फॅन असाल तर, कारण की नवीन काहीतरी या चित्रपटामध्ये तुम्हाला मास मासाला सोडून काय भेटणार नाही, तेच रिपीटेड या चित्रपटामध्ये स्टोरीज आहे आपल्याला पाहावयास भेटत आहे। विलेन देखील तेवढे काही आपण या चित्रपटामध्ये विशेष आहेत असे म्हणू शकत नाही, तर वन टाईम हा चित्रपट वॉच आहे जर तुम्ही सलमान खानचे फॅन असाल तर। थँक्यू।